नमस्कार, मी मिनल। तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे वेगळ्या प्रकारची पाणीपुरी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी इथं बटाटे घेतलेले आहे शिजून। तर मी हे पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहे। तर हे पुऱ्या कोणत्या पण किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातील। अशा पद्धतीने तेलामध्ये तळल्यानंतर या पद्धतीने ते फुगतात। तर इथे मी कोथिंबीर घेतली, 5 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या। तर तुम्ही हे तुमच्या स्वादानुसार तिखट कमी जास्त करू शकता मिरची। तर मी याला मिक्सरमधून काढून घेते। यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी। याला आता मी ओबडधोबड काढून घेते। या पद्धतीने काटा चम्मचनी या पद्धतीने याला असं चुरून घ्या। आता मी एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, 1 छोटा चम्मच जिरे, बारीक चिरलेला कांदा, याला छान परतून घ्या। छान लालसर होऊ द्या कांद्याला या पद्धतीने। 1 टमाटर, कांदा आणि टमाटरला छान होऊ द्या। कांदा टमाटर झाले तर आपण हे मिक्सरमधून काढलेली पेस्ट, ओबडधोबड काढलेली पेस्ट यामध्ये छान फिरून घ्या। आता हे सर्व छान झालं तर 1 छोटा चम्मच हळद टाका आणि याला छान फिरून घ्या। बघा किती छान दिसत आहे। तर असं छान फिरून घ्या याला। आता जे आपण वाटण काढलेलं होतं त्यामधलं आता थोडंसं पाणी यामध्ये मी घालते या पद्धतीने, आणि याला छान 2-3 उकडे येऊ देते अशाच। आता मी वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं तर मी आता मीठ नाही टाकणार आहे। तर या पद्धतीने बटाटे टाकले मी, आता याला छान फिरून घेते। तुम्हाला पाणीपुरीमध्ये असे चटणीप्रमाणे टाकत भरायचं असणार तर तुम्ही अशी पण टाकू शकता। मला थोडी पातळसर आवडते तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे या पद्धतीने। तर याला मी आता फिरून घेते। तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने केलेलं आहे। तसं पण खूप छान लागते चटणीप्रमाणे। या पद्धतीने केलेलं आहे, अशी दिसत आहे भाजी। तर आता मी भाजी काढून घेतली एका वाटीमध्ये आणि शेव घेतले, 1 बारीक चिरलेला कांदा, टमाटे सॉस आणि हे पाणीपुरी घेतलेली फुगे घेतलेले आहे। आता मी अशी पाणीपुरीची पुरी घेतली आणि मध्यामध्ये असं तोडून घेतलेलं आहे, त्यामध्ये अशी भाजी टाकते मी या पद्धतीने। आणि आता कांदा टाकते बारीक चिरलेला आणि टमाटे सॉस थोडासा, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा। आणि आता वरतून थोडेसे शेव टाकते। तर या पद्धतीने माझ्या आवडीची पाणीपुरी तयार आहे। तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही पाणीपुरी अशी भरून ठेवत आहे। तर तुम्ही एक केली तर एक खात चला। जर आपण असं करत राहिलं तर असं नरम होऊन जाते। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। तर कशी वाटली माझी रेसिपी तर लाईक द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते अगदी। तर या पद्धतीने ही पाणीपुरी दिसत आहे। भेटूया परत अशीच रेसिपी घेऊन। नमस्कार।